महाराष्ट्रात येत्या 4 दिवसात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. तब्बल 235 बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात 147 समित्यांसाठी 28 एप्रिलला म्हणजे आज मतदान होणार आहे आणि याचा निकाल 29 एप्रिलला लागणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 88 बाजार समित्यांसाठी 30 एप्रिलला मतदान आणि त्याचा निकाल 1 मे रोजी लागणार आहे. तर मार्च 2020 मध्ये कोरोना आला आणि त्यानंतर बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या, त्यामुळे आता जवळपास 3 वर्षांनंतर राज्यभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा हा धुळा उडणार आहे. आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी. आता दुसरा टप्पा हा 29 एप्रिलला आज पार पडणार आहे मतदानाचा. दरम्यान तब्बल 235 बाजार समित्यांच्या या निवडणुका होणार आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये 147 समित्या असतील, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 88 बाजार समित्यांसाठी 30 एप्रिलला मतदान होणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती बाजार समित्यांमध्ये मतदान पार पडेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर कोल्हापूरमध्ये 18 बाजार समित्यांचं मतदान पार पडेल. रायगडमध्ये 4 बाजार समित्या आहेत, तसंच इंदापूरच्या 1 समितीमध्ये. तर नाशिकच्या 13 समित्यांमध्ये निवडणुकांचा हा धुराळा उडणार आहे आणि मराठवाड्यामध्ये 4 बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. तर तिकडे नागपूरमध्ये 4 बाजार समित्यांचं मतदान होणार आहे. सांगलीमध्ये 7 बाजार समित्यांचं मतदान होईल, तर नंदुरबारमध्ये 6, तर अहमदनगरमध्ये 8 आणि जळगावमध्ये 12, तसंच पुण्यामध्ये 8, सोलापूरमध्ये 8 या बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.